भारतीय जनता पार्टी सुकापूरच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभाचं आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाअंतर्गत रंगला खेळ पैठणीचा तसंच मुकेश उपाध्याय प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी अमित जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक पाटील, भाजपचे पाली दैवत अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष आत्माराम पाटील, ज्येष्ठ नेते हनुमंत खुटले, भरत म्हस्कर, रायगड जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, सुकापूर सरपंच योगिता भगत, माजी सरपंच निर्मला केणी, भाजप महिला मोर्चा सुकापूर अध्यक्षा प्रतीक्षा म्हस्कर, माजी उपसरपंच मेनका खुटले, सरचिटणीस स्मिता मुकादम, उषा वाघमारे, निकिता पाटील, उज्ज्वला म्हस्कर, सोनाली कदम, सदस्या पुष्पा म्हस्कर, सदस्या अनिता पाटील, सदस्या प्राची जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. मग महिलांनी आज सर्व आपल्या नवऱ्याला फोन करून सांगा का आजचा दिवस जेवण तुम्ही बनवा, आम्ही आरामात येणार आहोत. कारण खेळाला उशीर इथे लागणार आहे. नसेल बनवता येत तर हॉटेलमधून पार्सल मागवा. म्हणजे दोन्यात नाही कारण आज तुम्ही कुठल्या कामाला घरामध्ये हात लावू नये. अशी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपला दिवस आहे, तुमचा दिवस आज आहे, आम्हाला आराम करू द्या. एक तास होईल नाही, मला आराम करू द्या. अशा पद्धतीनं आजचा दिवस तुम्ही आनंदाने इथं साजरा करा. पैठणीचा खेळ चांगल्या पद्धतीने खेळला, पैठणी मीच जिंकेन अशा पद्धतीची ईर्ष्या एक मनामध्ये असली पाहिजे, आत्मविश्वास मनामध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीने खेळ सर्वांनी खेळला. व्यासपीठावर उपस्थित सर्व महिला भगिनी आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य सरपंच आहात, आपल्या गावाची कामं चांगल्या पद्धतीने तुम्ही करतच आहात, पण महिलांसाठी काहीतरी खास गोष्ट तुम्ही करायला खरी म्हणजे पाहिजे. काय करायची ते नंतर विचार करून तुम्ही ठरवा, पण महिला आहेत तर सर्व काही आहे. आणि अशा महिलांना आज 8 मार्चचा जागतिक महिला दिन निमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. अमित जाधव एक अतिशय चांगला कार्यकर्ता म्हणून आपल्या भागामध्ये नावारूपाला आलेला आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक कामं त्यांनी तर त्याच्या निधीमधून केली, पण तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला विचारून सगळ्यांना, आमदार निधी असू द्या, जिल्हा नियोजन असू द्या, याच्यामध्ये सर्व जे फंड आहेत त्या फंडामधून आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम करतात, त्यांनासुद्धा मी वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.